ते जिल्हाध्यक्ष अशोक गावडेजी यांनी निदर्शनं करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची पत्नी अमृताजी फडणवीस ताई त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ते शब्द मी माझ्या तोंडातही घेऊ शकत नाही. पहिले प्रथम आम्ही नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांचा निषेध करतो. आणि अशोक गावडे यांनी जर उद्या अमृताजींची जर माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना नव्या मुंबईतसुद्धा फिरून देणार नाही. पहिली गोष्ट, महिलांना अपशब्द वापरणं हे आपल्या कुठल्या संस्कृतीत आणि संस्कारात बसतात हे त्यांनी पहिल्या लोकांना सांगायला पाहिजे. उद्या आम्ही पोलीस कंप्लेंट करणारच आहोत त्यांच्यावरती. आणि दुसरी गोष्ट, त्यांना नव्या मुंबईत फिरून देणार नाही. त्यांच्या तोंडाला महिलांनी जर काळ फासला नाही तर मी नावाची बंदा मात्रे नाही. आणि उद्या काय परिणाम होईल ना त्याचा त्यांनी त्यांच्यावरती ती जबाबदारी राहणार आहे. मी त्यांना बोललेलो नाही किंवा त्यांना उद्देशूनही बोललेलो नाही. सध्या जी राजकीय परिस्थिती चालू आहे या राजकीय परिस्थितीच्या आधारे मी माझ्या तोंडातून तो रागाच्या भारात संतापातून तो शब्द गेलेले आहेत. ते शब्द मी माझे परत घेतो आणि त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो.